वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य। कुस्तीच्या पंढरीत गेगाव स्थानमित मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या 5.5 सेकंदात 66 महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला। अंतिम फेरीच्या लढाईत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला जोळी डावावर चितपट केले आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली। त्यामुळे सबंध महाराष्ट्रातून पैलवान सिकंदर शेख यांचा जंगी सत्कार सुरू आहे। त्याच पद्धतीने आता युवक नेते अमित डोंबे मित्रपरिवार यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यांचा भव्य नागरी सत्कारचे आयोजन दिनांक 3/12/2023 रोजी दुपारी 4:30 महात्मा बसवेश्वर चौक अर्बन बँक जवळ पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये सिकंदर शेख यासारखा पैलवान घडवल्याने विश्वासदादा हरगुले वस्ताद यांचा देखील सन्मान करण्यात येणार असून चेअरमन अमित पाटील यांच्यातर्फे वस्ताद यांना 1 तोळ्याची सोन्याची अंगठी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। तर 1 किलो चांदीची गदा, जवळपास 55,555 रुपये रोख बक्षीस युवक नेते अमित भाऊ डोंबे यांच्यामार्फत पैलवान सिकंदर शेख यांना देण्यात येणार आहे। तसेच पैलवान असलम काजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांना देखील 35,555 रुपये पैलवान युवराज दादा डोंबे यांच्यामार्फत, तर योगेश बोबाळे सरचिटणीस सोलापूर जिल्हा कुस्तीगिरी संघ रुपये 25,555 यांना देखील पैलवान पांडुरंग बोडके यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात येणार आहे। पंढरपूर शहरातील डोंबेघरला ज्या पद्धतीने राजकीय वारसा आहे त्याच पद्धतीने कुस्तीचा देखील वारसा आहे। त्यामुळे कैलासवासी पैलवान अनिलराज डोंबे यांच्या विचाराचा वारसा घेत पंढरपूर शहरामध्ये युवक नेते अमित डोंबे हे सातत्याने राजकीय आणि कुस्तीच्या माध्यमातून जनतेच्या समोर येत असतात। मागील काही दिवसापूर्वी त्यांनी माजी नगरसेवक पैलवान अशोकदादा डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील टिळक स्मारक येथे पैलवान सिकंदर शेख यांच्या कुस्ती ठेवली होती। त्यावेळी पंढरपूर शहराबरोबरच तालुक्यातील कुस्ती प्रेमींनी कुस्ती पाहण्यासाठी आलोड गर्दी केली होती। त्यामुळे पुन्हा एकदा आता सिकंदर शेख यांचा सन्मान होणार असून पंढरपूर शहरातील सर्व कुस्तीप्रेमींना युवक नेते अमित डोंबे यांच्या वतीने जंगी सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट। चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।